रेशन कार्डच्या संबंधित अत्यंत महत्त्वाची एक बातमी आहे, ती आपल्याला समजून घ्यायची आहे. की मी जसं की तुम्हाला थंबनेलवर टाकलेलं, बघा हे करा म्हणजे नेमकं एक्झॅक्टली काय. जसं की तुम्ही जर रेग्युलर या चॅनलला फॉलो करीत असाल तर याच्या एक्झॅक्टली मला वाटतं एक महिना झाला या गोष्टीला मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला ई KYC करायची आहे, कशी करायची होती वगैरे वगैरे संपूर्ण बोललो होतं. परत याच छोट्याशा व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. नाहीतर जसं की तुम्हाला मी सांगितलं आहे की रेशन कार्ड जे आहे तुमचं तर ते बंद होऊ शकते. तर होऊ द्यायचं नसेल, तुम्हाला जर येणाऱ्या टायमामध्ये जर असं वाटत असेल की मला पण रेशन भेटायला पाहिजे, तर मी काय सांगतो आहे एकदम छोटासा व्हिडिओ असणार आहे, व्यवस्थित काळजीपूर्वक ऐका. बरोबर, पहिला मुद्दा बघा काय करायला पाहिजे जर रेशन आपल्याला चालू ठेवायचं असेल, बंद होऊ द्यायचं नसेल तर. तर ते म्हणजे व्हेरिफिकेशन करायचं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट व्हेरिफिकेशन करायचं आहे. व्हेरिफिकेशन कशाचं करायचं आहे तर तुम्हाला तुमच्या रेशन कार्डच्या संबंधित ई व्हेरिफिकेशन करायचं आहे. कुठे करायचं आहे सर? रेशन जिथून मिळतं त्या दुकानावर जायचं आहे, तिथे जाऊन तुम्ही जे आहे ई व्हेरिफिकेशन करायचं आहे. यासाठी काय करावं लागेल सर? तर लक्षात ठेवा, दोन महत्त्वाचे कागदपत्रे म्हणजे तुमचं रेशन कार्ड तुम्हाला म्हणजे सीधा पत्रिका बरोबर आणि आधार कार्ड हे दोन्हीही सोबत घेऊन जाणे लागेल. आणि एक आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर घरामध्ये एखाद्याच्या घरामध्ये समजा एखादा दुर्दैवी एखादा व्यक्ती मेला किंवा एखादा व्यक्ती मृत्यू पावला असेल तर अशा वेळेस मृत्यू पावलेल्या व्यक्तीचं देखील रेशन कार्डवरून नाव कमी करणं लागणार आहे, हेही लक्षात ठेवा. म्हणजे त्या व्यक्तीचं नाव जरी वगळायचं असेल तर त्यासाठी पण तुम्हाला तुमचं रेशन कार्ड अपडेट करणं आहे, म्हणजे सीधा पत्रिका बरोबर. तर त्यासाठी तुम्ही त्या मृत व्यक्तीचा मृत्यूचा दाखला देखील जे आहे सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे. आणि जर तुमचंच करायचं असेल तर फक्त सीधा पत्रिका आणि आधार कार्ड हे दोन डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत. आणि त्यानंतर तुम्ही जे रेशन कार्डचं दुकान आहे तिथे जाऊन तुम्ही व्हेरिफिकेशन करायचं आहे, त्यालाच आपण काय म्हणतो दुसऱ्या भाषेमध्ये EKYC जी आहे ती करायची आहे. पण एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, हे संपूर्ण 31 ऑक्टोबरच्या आतच झालं पाहिजे. कारण की अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण जे काही विभाग आहे तर या विभागाच्या अंतर्गत 31 ऑक्टोबर म्हणजे या महिन्याची 31 ऑक्टोबर म्हणजे काही खूप कमी दिवस उरलेले आहेत, याच्या अगोदर तुम्हाला ई व्हेरिफिकेशन करायचं आहे. कोणते कागदपत्र लागणार आहेत ते पण सांगितलं आहे. कुठे करायचं आहे तर जिथून तुम्हाला रेशन कार्ड मिळतं तर त्या दुकानावर जाऊन तुम्हाला ई व्हेरिफिकेशन म्हणजे EKYC करायची आहे. EKYC म्हणजे दुसरं तिसरं काय नसून सत्यापन म्हणजेच व्हेरिफिकेशन करणं, हे तुम्हाला इथे करायचं आहे. तारीख आहे 31 ऑक्टोबर 2024. पटकन करा जर कोणी केलं नसेल तर. याने नुकसान काय होऊ शकतं का सर? हो, जर केलं नाही तर नुकसान होईल, म्हणजे तुम्हाला रेशन मिळणंच बंद होईल बघा. त्यामुळे पटकन करून घ्या. 31 तारीख म्हणजे जवळपास जवळ आलेली तारीख आहे. परत असं नका म्हणू की सर तुम्ही तर आम्हाला अपडेटच दिलं नाही, त्यामुळे माझं काम मी केलं आहे, आता तुमच्यावर आहे, तुमचं काम तुम्ही करा. क्लिअर? धन्यवाद.